काही भटकती आत्मांनी महाराष्ट्र कायम अस्थिर ठेवले, आता ते देश अस्थिर करण्याच्या प्रयत्नात. पंतप्रधान मोदींची शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका. संविधान बदलण्यासाठी गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय, मोदींच्या भटकत्या आत्म्याच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊतांचं प्रत्युत्तर. आम्ही मोदींना विचारू, भटकता आत्मा कोण? अजित पवारांचं लोकशाहीच्या मुलाखतीत वक्तव्य. साताऱ्याच्या बदल्यामध्ये एक राज्यसभेची जागा मिळणार, ती राज्यसभेची जागा साताऱ्यातीलच व्यक्तीला देणार, लोकशाहीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचा दावा. शिवसेनेकडून उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अखेर रवींद्र वायकरांनाच उमेदवारी. अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यामध्ये होणार थेट सामना. वायकरांच्या उमेदवारीनंतर मनसेची भूमिका काय, याकडे मात्र लक्ष. उमेदवारांची यादी आज जाहीर होईल. महायुतीचे सर्व उमेदवार जिंकणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास. गिरीश महाजन आणि शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाची भेट. शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं महाजन यांची भेट घेतल्यानं अनेक चर्चांना उधाण. एकेकाळचे कडवट शिवसैनिक चंद्रकांत खरे 5 वेळा नमाज पडण्याचं सांगतात, व्हिडिओ क्लिप दाखवत शिरसाटांचा खैरेंवर हल्ला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील पदाधिकारी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. वैशाली दरेकरांना उमेदवारी जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज. मराठा समाजातील बांधवांना अडवली, प्रकाश सोळंकेंची कार तर गाडी अडवत एक मराठा लाख मराठा अशा दिल्या घोषणा. वर्ध्यामध्ये रात्री गोळीबाराचा थरार, चुलत भावावर झाडली गोळी तर आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात. उत्तर मुंबईतील महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांनी दाखल केला आपला उमेदवारी अर्ज, तर राम नाईक आशिष शेलारांच्या उपस्थितीमध्ये दाखल केला उमेदवारी अर्ज. भिवंडीचे भाजपचे उमेदवार कपिल पाटलांकडे 12 कोटी 31 लाखांची संपत्ती, तर कपिल पाटलांच्या संपत्तीमध्ये 5 वर्षात 5 कोटींची वाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये 46 पैकी 7 उमेदवारांनी अर्ज घेतले मागे, आता छत्रपती संभाजीनगरमधून 37 उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणा. मराठवाडा विद्यापीठामध्ये PF घोटाळा, विद्यापीठातील 371 कर्मचाऱ्यांच्या PFचे 2.85 कोटी रुपये गायब. PF कार्यालयाकडून 1982 पासूनच्या PFची चौकशी सुरू. यवतमाळमध्ये वादळाच्या तडाख्यात नागरिकांच्या घरावरील टीन पत्रे उडाले, शासनानं नुकसान भरपाई देण्याची नागरिकांची मागणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.